प्रदीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तुबा कदम कला विज्ञान वाणिज्य विद्यालयामध्ये नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि सत्कार समारंभ रायगड रत्नागिरी लोकसभा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते संपन्न. राष्ट्रीय स्तरावरील CBSE एक्सप्रेशन सिरीज स्पर्धेत रोटरी स्कूलच्या रिया मोरे हिच्या चित्राची निवड. कळंबणी रुग्णालयातील मोबाईल नेटवर्कच्या सुविधेचं उद्घाटन खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते संपन्न. ऐनवली येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा नारी सन्मान पुरस्काराने सत्कार. आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे नशामुक्ती अभियानांतर्गत हॅपीनेस एवं मेडिटेशन शिबिराचं आयोजन. आता पाहूया सविस्तर वृत्त. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित तुबा कदम कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय भरणे येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि सत्कार समारंभ रायगड रत्नागिरी लोकसभा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रसंगी पक्षाध्यक्ष बाबाजीराव जाधव, अजय बिरवटकर, सतू कदम, जलालभाई राजपूरकर, संस्थाध्यक्ष गोवळकर, उपाध्यक्ष श्रीधर कांगणे, सचिव तुल डफळे, सहसचिव दत्ताराम धुमक, खजिनदार राजाराम बैकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या कोकणामध्ये काही मोजक्या शैक्षणिक संस्था त्या कालातीमध्ये काम करत होत्या. पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थाने कोकणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमिक विद्यालय सुरू केली, परंतु प्रदीर्घ कालावधीच्या नंतर का होईना पण आमच्या बुजुर्गांनी आपापल्या परिसरामध्ये आपल्या शैक्षणिक संस्था असाव्यात या उदात्त हेतूने अशा वेळच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बहुजन समाजाच्या पोटी जन्माला आलेल्या विद्यार्थी भगिनींना जवळपासच माध्यमिक विद्यालयाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळावं, कारण पूर्वीच्या कालावधीमध्ये 20-25-30 किलोमीटरच्या अंतरावरती माध्यमिक शाळा होत्या. तेव्हा कधी एसटीने प्रवास, कधी चालत प्रवास, प्राथमिक शाळासुद्धा, केंद्रीय प्राथमिक शाळा यासुद्धा दूरवरच्या अंतरामध्ये असायच्या. तेव्हा शिक्षण घेण्याची मनापासूनची इच्छा विद्यार्थ्यांची असायची, शिक्षण त्यांना दिलंच पाहिजे अशी इच्छा पालकांच्या मनामध्ये असायची, परंतु दूरवर अशापैकी शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळेच अनेकांना त्या कालावधीमध्ये शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. तुबा कदम साहेबांनी आणि अनेक त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कामामध्ये पुढाकार घेतला आणि आज या ठिकाणी माध्यमिक विद्यालयाच्या बरोबरीस उच्च माध्यमिक विद्यालय आणि माध्यमिक महाविद्यालय सुद्धा आज या सगळ्या परिसरांच्या विद्यार्थी भगिनींच्यासाठी उपलब्ध होत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये CBSE मार्फत राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या द्वितीय एक्सप्रेशन सिरीज स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. यामध्ये रोटरी स्कूल खेडची इयत्ता 12वी विज्ञान शाखेत शिकत असलेली तसेच BArch आणि नाटा याची तयारी करत असलेली रिया दीपक मोरे हिने रेखाटलेल्या चित्राची पहिल्या 3 चित्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. रिया मोरे हिने रेखाटलेलं चित्र CBSE बोर्डाच्या वेबसाईटवरील द्वितीय एक्सप्रेशन सिरीज या मासिकामध्ये लवकरच प्रकाशित होणार आहे. रिया हिने प्राप्त केलेल्या यशामुळे तिला राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून माजी झोन चेअरमन उमेश चव्हाण यांच्या चव्हाण इलेक्ट्रॉनिक्स आणि समाजसेवक उत्तम कुमार जैन यांच्या संयुक्त विद्यमानं कळंबणी उपजिल्हा रुग्णालय खेड येथे बरीच वर्ष सतावत असलेली मोबाईल नेटवर्कची समस्या आज कित्येक वर्षांनी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने दूर करण्यात आली. या सुविधेचा शुभारंभ खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी झोन चेअरमन उमेश चव्हाण, समाजसेवक उत्तम कुमार जैन, लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, जलालभाई राजपूरकर, अजय बिरवटकर, सतू कदम, डॉक्टर मरकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खेडच्या परिसरामध्ये असलेल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोबाईलची व्यवस्था ठीक तऱ्हेची नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर यांच्या उपचारामध्ये अनेक वेळा अडचणी निर्माण होत होत्या. लायन्स क्लबचं नेहमीच सामाजिक कार्य जगभरात, देशभरात, आपल्या जिल्ह्यातही अतिशय उत्तम राहिलं. या संबंध रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची अडचण लक्षामध्ये घेता लायन्स क्लबमधील एका पदाधिकाऱ्यांचं जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांनी बूस्टर अधिक
चांगली व्यवस्था या ठिकाणी करून दिली, त्याच्यामुळे आज मोबाईलची रेंज पूर्णपणाने या संबंध रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये उपलब्ध झाली. मला असं वाटतं की ज्यावेळेला तत्काळ सेवा वैद्यकीय आवश्यक असते त्यावेळेला अशापैकीच्या मोबाईलची गरज असते, ती गरज भागवण्याचं काम लायन्स क्लबच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. त्यांचं मी मनस्वी शब्दामध्ये अभिनंदन करतो. त्रैवार्षिक गौरी उत्सव ऐनवली व नक्षत्र महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था नाशिक आणि पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नारी सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सदर कार्यक्रम ऐनवली देऊळवाडी येथील कुलस्वामिनी मंदिरात संपन्न झाला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर साधना धारिया खेड, अपंग आणि दुर्बल घटकांसाठी मदत सौ अंकिता शिगवण शिरवली, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या माधवी बेलोसे नातूनगर, कृषी क्षेत्रातील राजश्री यादव आंबवली, पोस्ट खात्यातर्फे सामाजिक सेवा करणाऱ्या शैला मोरे ऐनवली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे, अण्णा कदम, महिला आघाडीच्या सुप्रिया पवार, अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्यातर्फे खेड येथील पाटणेलॉन येथे नशामुक्ती अभियानाअंतर्गत हॅपीनेस एवं मेडिटेशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोटिवेशन स्पीच प्रोफेसर ओंकार चंद यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी खेड सेंटरच्या भगिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक समय था, एक सवेरा था, जब हंसकर उठते थे हम, अब बिना मुस्कुराए ही शाम हो जाती. आज का आदमी मुस्कुराना भूल गया है, गुनगुनाना भूल गया है, खुश रहना भूल गया है, खुशियां बांटना भूल गया है. 24 घंटे सीरियस सा शक्ल बना के बैठा रहता है, जैसे उसके घर में कोई चोरी हो गई है. कई लोग ऐसे बैठे होते हैं जैसे टूथ ब्रश करके ना आए, कहीं मुस्कुराए तो भेदी ना खुल जाए हमारा. बिल्कुल सीरियस, जैसे नाराज हो. और छोटे बच्चे आप कभी देखना कितनी बार मुस्कुराते हैं, कम से कम बच्चों से ही सीख ले हैं, दिन में 250 बार मुस्कुराते. और हम कहते हैं ब्रह्मा कुमारीज में कि अगर आप मुस्कुराएंगे तो आपकी मुश्किलें आसान हो जाएंगी. आपल्या दमदार अभिनयातून रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत वेगळा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. खेड बार असोसिएशनची निवडणूक आज पार पडली. त्यामध्ये ऍडव्होकेट सुधीर बुटाला आणि ऍडव्होकेट अमोल जगताप हे अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे होते. यामध्ये ऍडव्होकेट अमोल अशोक जगताप हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल जगताप यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज चेंबूर येथील डॉक्टर आंबेडकर उद्यान, टिळकनगर आणि वडाळा परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी स्थानिकांशी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. खेड बसस्थानकातून ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या ठिकाणी मार्गस्थ होणाऱ्या बस फेऱ्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवासी तिकिटांसाठी एसटी आगाराकडे 238 इबिक्स मशीन उपलब्ध झाल्या आहेत. मुबलक अत्याधुनिक मशीनमुळे नियमित फेऱ्यांसह सणांच्या कालावधीत जादा फेऱ्यांमधील प्रवाशांना तिकीट काढणं सुलभ होणार आहे. एसटी आगारच्या बस फेऱ्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी यापूर्वी तिकीट ट्रे वापरत होते. काही वर्षांपूर्वी अत्यावश्यक सेवा आणि प्रवासी वाहतूक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडण्यासाठी एसटी महामंडळानं येथील आगारातील चालक वाहक कर्मचाऱ्यांच्या हातात ट्रायमॅक्स कंपनीच्या तिकीट मशीन सुपूर्द केल्या होत्या. त्यानुसार आगारास 181 इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 5 मशीन चिपळूण आगाराकडे सोपवण्यात आले आहेत. ओम साईराम मित्रमंडळ दापोलीचा राजा या मंडळातर्फे समस्त दापोलीवासियांसाठी श्रीराम महायज्ञाचं आयोजन सोमवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 3 ते 6 या वेळेत केळसकर नाका येथे करण्यात आलंय. तसेच गीता जयंतीनिमित्त या मंडळातर्फे विश्व हिंदू परिषद शाखा दापोली आणि ओम साईराम मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं 6:30 ते 8 या वेळेत श्रीनिवास पेंडसे यांचं उत्कृष्ट असं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय.
तरी जास्तीत जास्त हिंदू बंधू भगिनींनी या धर्मकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन दापोलीचा राजा ओम साईराम मित्रमंडळातर्फे केलं आहे. रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानतर्फे 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता सखाराम शिंगाडे समर्थवाडी तांबडी बुद्रुक रोहा रायगड येथे दुग्ध व्यवसाय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. सदर कार्यशाळेमध्ये दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती, जमीन शेड गाय म्हैस यांची निवड, खाद्य योजना, बाजारपेठ, दूध मूल्यवर्धन याची सखोल माहिती मान्यवर तज्ज्ञ देणार आहेत. याचं प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. तसेच चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी गणेश भगत 88 79 43 41 66, सखाराम शिंगाडे 77 67 86 63, प्रशांत धामणसे 90 11 20 70 08, अजय लोटणकर 86 00 37 15 69, किरण महाबले 99 67 22 88 78 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी बूथ ऐनवरे दिनेश पोफळकर यांच्या प्रयत्नामुळे माजी आमदार संजय केळकर यांच्या मागणीपत्रातील अर्थसंकल्प 2023 मधून ऐनवरे ते सवेणी लिंगायतवाडी व ऐनवरे मुख्य रस्ता ते डुबी नदीपर्यंत रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. याबद्दल आमदार संजय केळकर यांचं ग्रामस्थांनी आभार मानलेत. पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी खेड बस स्थानकामधून 25 बसेस धावल्या. पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांनी येथील आगाराकडे एसटी बसेसची मागणी केली होती. त्यानुसार एसटी प्रशासनानं 25 बसेस कार्तिकी वारीसाठी उपलब्ध करून दिल्याने वारकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यामध्ये खेड आगाराच्या 14, चिपळूण आगाराच्या 8 तर गुहागरच्या 3 गाड्यांचा समावेश आहे. यासाठी खेड आगाराच्या 14 गाड्यांनी 18,672 किलोमीटरचा पल्ला गाठलाय. या माध्यमातून 9,72,977 रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय. याबरोबरच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.